कोपरगाव शहरामध्ये गुरुवारी भरदिवसा झालेल्या गोळीबारातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोन्ही टोळीतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेच्या अनुषंगानं दोन्ही गटातील प्रत्येकी 4 असे एकूण 8 आरोपी ताब्यात घेण्यात आले. याबाबत पुढील आणखी तपास सुरू असून यात एक जण जखमी असून भारतीय न्यायसंहितेनुसार खुनाचा प्रयत्न आणि आर्म अॅक्टनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नाझीम इस्लाउद्दीन शेख, एजाज अन्सार मनियार, सागर उर्फ मोद्या रामदास मंजूळ, अझर इस्लाउद्दीन शेख आदींचा समावेश असून दुसऱ्या गटातील अटक आरोपींमध्ये दादा मोरे, रवी बनसोडे, बाळू पगारे, अमर भोसले आदींचा सहभाग आहे. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी याविषयी अधिक सांगितलं. काल 19 सप्टेंबर 2024 रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती. त्याच्यामध्ये जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात, त्याच्यामध्ये दोन गटांमध्ये ही गोळीबाराची घटना घडून आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. याच्यामध्ये एका गटाचे 4 लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे 4 लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते, त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते. त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्म ॲक्ट कलम 325 याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत. यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत. एस एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.